आणखी एक मोठी बातमी आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध त्यांची सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आलं होतं, मात्र काँग्रेस पक्षानं भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनं देखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिलाय. या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसंच दुसरीकडे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय, तर भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्या संपर्कात आहेत. संजय, नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे? जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत सर्वपक्षीय आघाडी या ठिकाणी चर्चा सुरू होती, मात्र काँग्रेसने नकार दिल्यानंतर आता स्वबळाची तयारी भाजपाने सुरू केलेली आहे. काल याची बैठकही झाली. आज सर्व उमेदवार दुपारी 1 वाजेला अर्ज भरणार आहेत, त्यामध्ये रक्षा खडसे ह्या मुक्ताईनगरमधनं या ठिकाणी अर्ज भरणार आहेत. त्या ठिकाणी एकनाथराव खडसे यांनी आधीचा अर्ज दाखल केलेला आहे, मात्र आता त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि एकनाथराव खडसे यांचे 2 अर्ज त्या ठिकाणी आहे आणि आज भाजपाकडनं रक्षा खडसे हे अर्ज भरणार आहेत त्या मतदारसंघात. त्यामुळे हा निर्णय जो खेडी आहे मतदानाचे एक आता खडसे विरुद्ध रक्षा खडसे असं होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. धन्यवाद संजन या सविस्तर माहितीसाठी.